जण जखमी झाल्याची घटना घडली होती. हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आणि पॅनलवरून हकालपट्टी केली. असे असताना सुद्धा पालिकेने आणखी काही पुलांची आणि भुयारांच्या दुरुस्तीसाठी डीडी देसाईचा सल्ला घेतल्याचे समोर आले. या भागातील 16 पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी 13,86,40,089 रुपये खर्च केले जाणार असल्याचे समजते. हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरणे काही नवीन नाही. रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर काँग्रेस तिकिटावर निवडणूक लढवणार अशी बातमी ताजी असतानाच आता लोकसभेच्या मैदानात डॅशिंग अभिनेता सनी देओल देखील निवडणुकीत उतरणार असल्याचं म्हटलं जाते. सनी देओलला उमेदवारी देण्यास भाजप उत्सुक असल्याची माहिती समोर येते. तर अभिनेत्री जयाप्रदा हिनेही अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केलाय. तर उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून समाजवादीचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. भाजपने पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओलला तिकीट देण्याची तयारी दर्शवली. निवडणूक लढवण्यासाठी सनी देओल स्वतः फारसा उत्सुक नाही, त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहे. मथुरेतून ड्रीम गर्ल अर्थात विद्यमान खासदार हेमा मालिनीही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे जर हे दोघे विजयी झाले तर बॉलिवूडमधील मायलेक संसदेने एकत्र येण्याची शक्यता आहे. तर अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपात प्रवेश करत उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून समाजवादीचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. याआधी जयाप्रदा यांनी तेलुगू देसम पार्टी समाजवादी पार्टीमध्ये काम केले. तसेच त्यांनी सपाच्या वतीने निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या. समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर जयाप्रदा यांनी अमर सिंह यांच्यासोबत राष्ट्रीय लोकदलात प्रवेश घेतला. आता जयाप्रदा यांनी सत्ताधारी भाजपात प्रवेश केला आहे. मेरे जीवन का एक अहम पल है. चाहे सिनेमा हो या राजनीति, मैंने अपने दिल से अपनाया और जितना मैं उस कला के लिए या राजनीति के लिए समर्पित अपने जीवन को करना था वो मैंने पूरी प्रयास की. आज भारतीय जनता पार्टी में सदस्यता मुझे सम्मान के साथ मुझे दिया गया, उसके लिए मैं धन्यवाद कहना चाहती हूँ.